2024 या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अख्खी पंढरीनगरी सजली आहे. विठुरायाच्या दर्शनाने आज नवीन वर्षाची सुरुवात व्हावी अशी मनोमन भावना आज भाविक व्यक्त करत आहेत. पुणे येथील भाविक प्रदीप ठाकूर यांनी देखील आज नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक पानाफुलांची फळांची अशी आकर्षक सजावट केलेली आहे. या सजावटीमुळे देवाचं रूप अगदी सुंदर दिसतंय, खुलून दिसतंय. आज भाविक देखील मोठ्या प्रमाणात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत आहेत, आपला संकल्प सिद्धीला जाण्यासाठी विठुरायाच्या चरणी मागणं मागतात. माझ्यासोबत प्रदीप ठाकूर आहेत. मला सांगा काय आपली भावना आहे आज विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी तुम्ही आज सजावट केली आहे. भावना दरवर्षीप्रमाणे एकच असते की यापुढील पिढी 31 डिसेंबरला पबनाज न जाता मंदिरात येऊन पांडुरंगाच्या चरणी लीन व्हावी एवढीच भावना असते. आज सजावटीचं स्वरूप असणार आहे. सजावटीचं स्वरूप आज असं आहे की यामध्ये फळांचा वापर केलेला आहे. 5 प्रकारची फळं वापरली आहे. यामध्ये अननस आहे, मोसंबी आहे, सफरचंद आहे, डाळिंब आहे, केळी आहे, अशा प्रकारे फळांचा वापर केलेला आहे. काय संकल्प तुम्ही आज नवीन वर्षाचा करताय देवाचा? सर्वांना सुखी ठेवा हाच संकल्प यावर्षी केलेला आहे दरवर्षीप्रमाणे. त्यांच्या ताईत साहेब मला सांगा काय तुमची आज काय वाटतंय, कसं वाटतं आज दर्शन मिळाले? खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय. आम्ही दरवर्षी ह्या दिवसाची वाट पाहत असतो. आमच्या मुलांना पण खूप आवड झाली आहे निर्माण आणि ते दरवर्षीप्रमाणे नेहमीच म्हणतात आपण 2-3 दिवस आधीच जाऊयात आपण राहायला आणि सगळ्यांना सुख समृद्धी आनंद भरभाटी मिळावं हीच ईश्वरीचरणी प्रार्थना. सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण बघितलं की ठाकूर कुटुंबीयांनी देखील विठ्ठलाच्या चरणी सर्वांना सुख शांती समृद्धी लाभ दीर्घाविष्य लाभावं आणि एकूणच जगामध्ये शांती आणि सुख नांदावं अशी भावना देखील त्यांनी विठुरायाच्या चरणी अर्पण केली आहे. भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.